नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटोप्रसूत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आता आली वरळी या परिसरामध्ये. नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटोप्रसूत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपला हा गणपती लाडका बाप्पा घरी आल्यावरती एक वेगळंच चैतन्य घरात आलंय. खूप छान वाटतं गणपती बाप्पाचे हे दिवस आणि आपल्या ह्या लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता मोदक. येस, तर तात्पर्य असं की आपल्या आजच्या भागामध्ये आपण असंच एक छानशी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मोदकाची रेसिपी. तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि त्याच्याकडनं गणपती बाप्पा स्पेशल अशी मोदकाची छानशी रेसिपी शिकूया. नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही काय करता तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. मी सौ शीतल किशोर पाटील. मी गेले 22 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे. आणि काय सांगाल, कसा अनुभव आहे म्हणजे गेली 22 वर्ष तुम्ही अंगणवाडीमध्ये काम करताय? न सांगणार असं आहे, म्हणजे लहानपण म्हणजे जो इज्जत मग आम्हाला मिळते जे अंगणवाडी सेविका म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे बाई हा रिस्पेक्ट मिळतो ते कुठे किती पैशाचा अमूल्य आहे ते वेगळं. मुलं सुद्धा निरागस आणि जे मुलं जे एवढी लहान मुलं निरागस असतात आपले दुःख आपण डायरेक्ट भावनिक असतो की ते डोक्यात किती काय व्याप असले ना मुलांमध्ये मिक्स झाल्यानंतर सगळं दुखवटं निघून त्यांच्यामध्ये एकदम असे 22 वर्षाचा अनुभव त्यामुळे खूप असा वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला विचारेन, आता सध्याच एक ताज प्रकरण चालू आहे की बदलापूरची जी केस झाली त्याच्यामध्ये अक्षरशः लहान म्हणजे फारच कमी वयातल्या मुलीवरती हा सगळा प्रकार झाला. एक शिक्षिका म्हणून एक सेविका म्हणून तुम्ही काय सांगाल याबद्दल? म्हणजे ह्यात पण आम्हाला असं आहे की आम्ही जरी टीचर असलो पण त्याच्यामध्ये पण आम्हाला अंतर्गत जे ICDS म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला कायदे फोकसो अंतर्गत म्हणजे जे लहान मुलांचं जे आता कायद्यानुसार तुम्ही म्हणताय की लहान मुलांवरती अत्याचार चालू आहे म्हणजे त्याच्यासाठी पण आम्ही पूर्ण सर्वे मध्ये 1000 कुटुंबांचा सर्वे असून त्याच्यामध्ये मुलांशी आमचं बॉन्डिंग होतं त्यामुळे जास्त आमच्याशी कनेक्टेड मुलं असतात. पण ते गुड टच बॅड टच तर ते हे नंतरच्या गोष्टी आहेत. पण आम्हाला पहिलं कायदे काय आहेत हे आम्हाला सावध करण्यासाठी पहिले आम्हाला फोकसो कायदा काय आहे हे पहिलं टीचरला आम्हाला सांगितलं गेलं. प्रशिक्षण दिलेलं आहे दिलेलं आहे म्हणजे चेहऱ्यावरूनच आपण म्हणजे एकदम रिएक्ट असं झालं की एवढं बालिश मुलांना म्हणजे हे एवढं विकृत कृत्य करूच कसे शकतात एवढ्या लहान मुलांना. म्हणजे फक्त लोकांना माहिती होतं की हे मोठ्यांवरती होतं पण हा कायदा कशासाठी आहे की ह्याच्यामध्ये ह्या लहान मुलं गुन्हेगारी ही लहान मुलं पण असतात भावना किंवा वासना कोणालाही आटोक्यात आणू शकत नाही हे सगळीकडे होत असतं कुटुंबापासून सुरुवात असते. मेन कसं आपण आता काका मामा हे आपण कोणालाही आपण एकाच गोष्टीने जज करू शकत नाही भावना कोणाच्या आटोक्यात येत नाही. आपण असं मुलांना हे गुड टच बॅड टच शिकवतो. हो हो, आता ते पण म्हणजे आम्हाला तर येत आहे त्यांना म्हणजे आणि मुलांना कळतं हा माणूस कसा आहे कस म्हणजे एवढ्या बाल म्हणजे देवाने दिलेली देणगी म्हणावी की मुलांना हा माणूस आवडतो की नाही आवडत त्यांच्या जवळ जाणं हे न जाणं ते आपण जास्त हे पालकांना सांगण्यासाठी आम्हाला पालक सभा घ्यावी लागते की मुलांना तुम्ही कारण की आजकाल जॉईंट फॅमिली कमी आई वडील हे बाहेर काम करतात त्यामुळे मुलं कशी विखुरलेली असतात ते कोणाकडे ट्युशनला वगैरे कसे जातात त्यामुळे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे पालकांना आम्हाला समजावं लागतं. मी आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळेन की जसं की पाककला आज आपण घरच्या शेफ मध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला एक छानशी रेसिपी शिकवणार आहे ती ह्याची आवड होते की कसं कारण लाईक शिक्षिका आणि पाककला कसं काय? नाही हे पण महत्वाचाच मुद्दा आहे कारण की आम्हाला पाककला म्हणजे मुलांच्या चवी कधी 6 महिन्याचा अन्न प्राशन करण्यापासून आम्हाला हा मुद्दा म्हणजे मुलांच्या जिभेची जी चव तयार करायची असते ते आम्हाला करायचं असतं
आणि हे आम्हाला 2019 पासून म्हणजे मोदी सरकारने आणलेले आहेत, म्हणजे आठवड्यातून पकोडा, महापोषण पकोडा, म्हणजे कुपोषण होऊ नये ह्यासाठी जे अंगणवाडीतून THR आता जर निकृष्ट दर्जाचं आहे पण ह्याच्या आधी जे असेल त्याच्यापासून पौष्टिक कसं मुलांना आणि सात्विक कसं, जे कुरकुरे वगैरे हे देण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी फटाफट कसं बनवू शकतो हे पालकांना, आणि त्याच्यामध्ये किती सत्व आहे, काय आहे पोषण तत्व, आहार तुम्हाला लवकर कसं मिळावं ह्यातून ज्ञान देत असतो, पण त्यातून आम्हालाही ज्ञान मिळतं की हे पालकांना पण भरपूर काही येतं ह्याच्यातून, हा भौतिक ज्ञान पण भरपूर वाढतं आणि त्यामुळे आम्हाला पण माहिती पडते एक एक रेसिपी पण, कारण की आमच्याकडे पालक सभामध्ये पाककला स्पर्धा भरवली जाते, मग ते यामध्ये पालक पण इंटरेस्टेड असतात, पालकांनी पण सहभाग घेऊन त्यामुळे वेगवेगळे, हा त्यामुळे मुलं काय खातील आणि काय नाही खातील प्रत्येकाचे, आता युट्यूब सारखं नवीन नवीन वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचे आयडिया वेगळे, मुलांचे चवी कसे काय आहेत हे सगळं पालक पण आपल्याला कळतं आणि आपण पण त्यातून उतरल्यानंतर कळतं की आपल्याला काय आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं, कुटुंबामध्ये कोण कोण असतं? माझी जॉईंट फॅमिली आहे पण सध्या मी आता तिथे नाही, इकडे मी भावाच्या घरी आहे, आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे 13 जण आहोत आम्ही. 13 जणांची तुमची जॉईंट फॅमिली? मिस्टर काय करतात? ते ऍड एजन्सी मध्ये. अच्छा, ऍड एजन्सी मध्ये. आणि एक मुलगी आहे 9 वर्षाची. मला तुमच्या सोबतचे कुटुंब आहे त्यांची ओळख करून द्या, कोण कोण आहे? ही माझी मुलगी सौम्या. हाय सौम्या. हाय. आणि ही आई. नमस्कार आई. मी तुमच्याकडे पहिले येते, काय सांगाल मुलीबद्दल? कशी मुलगी, छान छान पदार्थ देते का खायला तुम्हाला? सगळं छान बनवते. जॉईंट फॅमिली मध्ये पूर्ण राहते, सगळ्यांना धरून राहते. म्हणजे घरामध्ये तिने एवढं काय केलं? तिथे गेल्यानंतर सगळी जबाबदारी पडली. एवढं सकाळी 7 त्यांचे डबे जायचे, 5 जणांचे डबे. छोटसच आहे जॉईंट फॅमिली. आता जसे त्यांची गिरांची लग्न झालेली सगळे एकत्रच आहे. किती कौतुक छान वाटत असेल आज आईकडनं, एक असं कौतुकाची थाप मिळते की खूप छान करते. हुशार पण आहे, काही चीज केली ना. सोम्या, मी तुझ्याकडे येईन, काय सांगशील मम्मी बद्दल? कशी आहे मम्मी? म्हणजे शिक्षिका आहे तुझी मम्मा, सुद्धा टीचर आहे, तर घरी कशी असते अभ्यासाच्या बाबतीत? की घरी येऊन पण 1, 2, 3, 4 असं असत. कुठल्या स्कूल मध्ये तू? कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल. कुठल्या स्टँडर्डला? फोर्थ स्टँडर्डला. मग आई कुठला पदार्थ बनवते तुला आवडतो? पनीर पराठा. वा, अजून काय सांगशील आज आई बद्दल? काय म्हणायचं असेल, सांगायचं असेल तर काय सांगशील आईला? किती छान. म्हणजे मूल जेव्हा आपलं म्हणतं की त्याला प्राऊड आहे आपल्याबद्दल, आय थिंक त्यात सगळं काही येऊन जात. खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी पण बोलून. तुम्ही इथे थांबायचंय कारण मी आता तुझ्या मम्माला घेऊन जाणार आहे किचन मध्ये, आणि आज ते आम्हाला काय रेसिपी दाखवतात ते आम्ही बघूया आणि मग आपण टेस्टिंगला येऊया. तर छान गप्पा मारून झाल्यात आपल्या, आपण वळूया आपल्या आजच्या पदार्थाकडे, मेन रेसिपीकडे. तर काय आपल्या आजच्या पदार्थाचं नाव? कारण की गणपती आपल्या घरामध्ये आगमन झालेले आहे. मोदक तर घरोघरी गणपती बाप्पाला आवडतात, पण मी त्यामध्ये व्हरायटी म्हणून मुखवास म्हणजे पानाचे मोदक करणार आहे. आतमध्ये स्टफिंग वेगळी आहे आपली, म्हणजे पान मोदक आपण म्हणू शकतो. म्हणजे गणपती बाप्पासाठी एक मुखवास स्पेशल असा पान मोदक आज आपण शिकणार आहोत मंडळी. तर चला वळूया, आपल्याला ह्या पदार्थासाठी काय काय साहित्य लागणार आहे मला सांगाल? मिल्क पावडर. बरोबर. थोडेसे आपले ड्रायफ्रुटचे थोडे जे आपण काप करून घेतलेले, तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रुट घेऊ शकता. हे गुळ, पाणी, गरम पाणी ते मळण्यासाठी आपल्याला मेन महत्वाचं पान आणि हे गुलकंद, फूड कलर. म्हणजे आपण पान मोदक बोलतोय तर रंग दिसला पाहिजे म्हणून आपण ग्रीन कलरचा फूड कलर. आणि हे आपलं तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठ तुम्ही प्रथाचं वापरलं तर काय सांगाल, कसा अनुभव आहे? खूप छान आहे, कारण की प्रत्येक आपण स्ट्रक्चर घेतो आणि आजकाल धावपळीमध्ये पण आपल्याला काय करणं हे नसतं घरामध्ये, त्यामुळे हे तांदळाचं पीठ एकदम अतिशय मस्त सुबक असं आहे, एकदम क्वालिटी बेस्ट क्वालिटी आहे आणि छान तुम्हाला अनुभव चांगला आलाय. तर चला, साहित्य बघून झालेलं आहे, आपण वळूया आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीकडे. सगळ्यात आधी काय करायचं? गरम पाणी घ्यायचं, फूड कलर करून घ्यायचं एकत्र, नाही
आपल्याला काय हे जे मिश्रण जे मिश्रण केलेलं आहे बरोबर पूर्णतः या म्हणजे आपण म्हणतो ना ह्या मिश्रणातूनच एक पानाचा फ्लेवर आणि सुगंध येतोय आणि आता ते ह्यात मिक्स झाल्यावरती तर अजून येणार. आपण काय करणार आहोत स्टफिंग स्टफिंग साठी आपण ह्यात आधी काय थोडस गरम झालं तूप टाकायचं तूप टाकायचंय आणि थोडेसे ड्रायफ्रुट ओके तुम्हाला आवडेल तसे घालू शकता काजू बदाम काही घालू म्हणून खोबरं पण घालू शकता तुम्ही ठेवलेलं आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्टफिंग करण्यासाठी हवं असेल तर आपण खोबरं वापरू शकतो किंवा नाही वापरलं तरी चालेल. वा म्हणजे पान मोदकासाठी लागणारं आपलं सारण सुद्धा तयार आहे छान स्टफिंग आणि बघू शकतो आपण की ग्रीन कलरचा पानाच्या रंगाचं मस्त हे बॅटर तयार झालंय. आता आपण काय करणार आहोत मोदक सुरुवातीला आपण थोडस हात म्हणजे चिपकून येत म्हणून बरोबर तुपाचा आपण हात फिरवतोय आणि छान आवडेल म्हणजे गणपती बाप्पाला सुद्धा अशी व्हरायटी खायला मिळाल्या नंतर गणपती बाप्पा पण खुश होऊन जाईल. बाप्पासाठी असं पान मोदक आपला छान तयार झालेला आहे खरंच खूप गोड दिसतोय सगळ्या कळ्याने. मंडळी बघा किती सुंदर असा गणपती बाप्पासाठी पान मोदक हा तयार झालाय. तसेच आपण मोदक बनवूया आणि आपण आता त्याला वाफ देण्यासाठी झटपट आणि सुंदर असे गणपती बाप्पा स्पेशल पान मोदक झालेले आहेत. तुला तर आवडत असेल ना ग बघून मोदक वगैरे. तर चलो टेस्टिंग करूया. मी पण टेस्ट करते आई तुम्ही पण टेस्ट करायचं आणि सांगायचे कसे झाले. खूप झटपट आणि इतकं गणपती बाप्पा स्पेशल अशी वेगळी रेसिपी म्हणजे पान मोदक तुम्ही अशी शिकवलं आणि खरंच सुंदर होते हे पान मोदक. त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रथाकडून तुम्हाला ही एक छोटीशी आठवण. थँक्यू. तर मंडळी याचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या सिरीजमध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्समध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तर असेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही घेत येत राहू. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद.